शेळी पालन व्यवसायाकडे आजकाल सर्वांचाच कल वाढलाय. अगदी कमी खर्चात उपलब्ध साधनांचा वापर करून हा व्यवसाय करता येतो. शेळी पालन करताना व्यवस्थापन करणं तसं सोयीचं असतं, पण शेळीची आणि बोकडाची निवड करताना विषय गंडू नये यासाठी काय काळजी घ्याल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. नमस्कार, मी स्नेहल, ॲग्रो वन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर शेळीची निवड करताना आपला मूळ हेतू कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मांस उत्पादनासाठी शेळी पालन करायचं असेल तर जन्मतः जास्त वजनाची करडं देणारी, एका वेतात जास्त करडं देणारी, झटपट वजन वाढणाऱ्या मादी आणि नराची निवड करावी. दुधासाठी पैदास करायची असेल तर दूध देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं शेळ्यांची निवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी काही माहिती दिली आहे. पहिलं म्हणजे शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली शेळी विकत घेणं तसं चांगलं. जुळी करडं देणारी शेळी मिळत असेल तर अशा शेळीची पैदास विकत घेणं चांगलं. दुभती शेळी निवडताना तिचं वय, करड्यांची संख्या, दुधाचं प्रमाण याकडे लक्ष द्यावं. दुभती शेळी लठ्ठ आणि मंद नसावी, चपळ असावी. शेळी पालनाचं यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी आणि बोकड यांवर अवलंबून असतं. म्हणून उत्पादनांच्या उद्दिष्टासाठी योग्य शेळी आणि बोकडांची निवड करावी. शेळी आकारानं तशी मोठी असावी, तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचं लक्षण आहे. केस मऊ आणि चमकदार असावेत. बांधा तसा मोठा असावा जेणेकरून दोन किंवा अधिक करड्यांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. शक्यतो 1 ते 2 वर्ष वयाची शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार आणि खूर उंच असावेत. चरताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह रोग नाही ना याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचं प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी आणि भरपूर दूध देणाऱ्या शेळीचं करडू खरेदी करावं. करडू रोगमुक्त तसंच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावं. तुम्हाला अजून काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.